म्हादय न्हंयची गोंयांतली लांबाय 52 किलोमिटर न्हंय 76 किलोमिटर म्हूण गोंयची टीम बुधवारा म्हादय त्रिब्युनलाक सांगतली. ह्या मुद्द्याचेर गोंय कर्नाटक उदका वादाचे केशीक वेगळें मोडणें येवंक शकता. म्हादय आनी विरडी केशीची सुनावणी दिल्ली म्हादय त्रिब्युनला मुखार बुधवारा जातली. म्हादयचेर अभ्यास करपाक सरकारान नेमिल्ल्या एजन्सीच्या सर्वेंत कांय म्हत्वाच्यो गजाली मेळ्यात तें सरकार त्रिब्युनला मुखार म्हणटलो. बुधवारा सावन विरडी धरणाच्या केशीचेर सुनावणी जावं येता. गोंय आनी कर्नाटका मदीं म्हादयच्या उदकाच्या वादाचेर बुधवारा दिल्ली म्हादय त्रिब्युनला मुखार सुनावणी जातली. बुधवारचे सुनावणे खातीर एडवोकेट जनरल आनी सुप्रिटेंडंट ऑफ वॉटर रिसोर्सीसा सयत एजीची टीम दिल्ली पावल्या. बुधवारचे सुनावणेन गोंयची केस घटमूट करपाक कांय म्हत्वाचे मुद्दे येतले. गोंय सरकारान म्हादयचो अभ्यास करपाक नेमिल्ल्या एजन्सीच्या सर्वेतले म्हत्वाचे मुद्दे घेवन सरकार अर्जान दुरुस्ती करतलो. सरकारान अभ्यास करपाक नेमिल्ल्या एजन्सीच्या सर्वेक आधार धरून गोंयची लीगल टीम त्रिब्युनला मुखार बाजू मांडपाची आसा. सर्वेन गोंयान म्हादयची लांबी 52 किलोमिटर न्ही तर 76 किलोमिटर म्हूण त्रिब्युनलाक सांगतलो. हो मुद्दो गोंया खातीर म्हत्वाचो. विरडी धरणाच्या उदकाचे केशीचेर बुधवारा आर्गुमेंट जातलो. आर्गुमेंट सुरू जालो जाल्यार तो बिरेस्तार मेरेन चलू येता. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर लौकीक शिलकार. तेरेखोलच्या आरोंदा जेटीक लागून गोंयच्या नुस्तेकारांच्या पोटार पांय पडला. बार्जीक लागून नुस्तेकारांची जाळां पिंजतात. मंगळारा 2 बार्जी तेरेखोल न्हंयतल्या खडपांनी अडकल्यो. मंगळारा सकाळीं कांय लोक बार्जी आनी कोळशाची येरादारी नाका म्हणून उपजिल्लोधिकाऱ्याक मेळ्ळे. प्रुडंटान कॅप्टन ऑफ पोर्ट्साक विचारलें. तो म्हणटा बार्जींनी एनओसी घेतल्या. आनिकूय 3 बार्जींनी अर्ज केला. गोंयचो सरकारूय लक्ष घालिना. कॅप्टन ऑफ पोर्ट्सूय हात फाफुडटा. केरी तेरेखोलच्या लोकांक वाली ना. तेरेखोल न्हंय देगेवेल्या केरी पालये किरणपाणी गांवच्या लोकांचेर आरोंदेचे जेटीक लागून वायट दीस आयल्यात. मंगळारा एक बार्ज न्हंयतल्या खडपांनी अडकली. तिका काडपाक गेल्ली दुसरी बार्ज अडकून पडली. बार्जी येवन जेटीर कोळसो ओततात. थंयच्यान 500 मिटराचेर मुळावी शाळा चलतात. मात लोकांच्या बोवाळाचेर कोणाचीच नजर ना. कॅप्टन ऑफ पोर्ट्स म्हणटा बार्जवाल्यां कडेन डॉक्युमेंट आसात म्हूण तांकां एनओसी दिल्या. आनीकय कांय बार्जींनी अर्ज केला. तांकांय मान्यताय मेळटली. We've sent barges from here to Tiracol River for transportation of cargo, whether it's coal or iron ore. But they're all Indian vessels under the Indian Vessels Act. So they can operate in any of the rivers, whether it's Tiracol, Chapora, Mandavi, Zwari, Sal. As of now, some 3 barges have gone. There's a likelihood of some other few इतले मजगतीं मंगळारा दनपारा केरी तेरेखोलचे नुस्तेकार वेवसायीक आनी लोकांची समिती बार्जी आनी कोळशाच्या येरादारी आड पेडणेच्या उपजिल्लोधिकाऱ्याक वचून मेळ्ळे. जेटीर कोळसो हाडपी बार्जींक लागून पेडणेकार काचाबूल जाल्यात. केरी तेरेखोल पालिया जे कितें घडटा ते आमच्यान पळोवंक जायना. आयज ह्यो बार्जी कोक घेवन येतल्यो आनी ह्यो कोक भितर हाडटात. एप्रुवल कोणाचोच नासताना आमच्या सरकाराचो एप्रुवल नासताना वो कोक भितर सरता. आयज हांव आमच्या सरकाराक बीजेपीक जावं काँग्रेसाक कांयच पडलेलें ना. आनी असले प्रश्न जे प्रश्न पयशांक लागून घडटात जो कोक हे आमचे गाडींतल्यान भितर सरप म्हणजे आमच्या सरकाराचे दोळे फुटल्यात. त्या सरकाराक हें दिसना. कॅप्टन पोर्ट्स म्हणटा आपणाक कांय खबर ना. ह्यो बार्जी येतात त्यो आपणान कोणान बरोवन दिवंक ना जाल्यार ताका हांवें व्हरली सांगलें. तें व्हरली सांगल्यार तो म्हाका सांगता लेखी हाडून दी. ताका आयज लेखी दिवपाची आहा. आनिकूय 3 बार्जींनी खंय अर्ज केला. सद्या गोंयचो सरकारूय लक्ष घालिना. कॅप्टन ऑफ पोर्ट्सूय हात फाफुडटा. केरी तेरेखोलच्या लोकांक सद्या वाली ना. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. जिल्लो पंचायत वेंचणूक पक्ष पांवड्यार घेवन सरकार तळागळांतल्या फुडाऱ्यांक काबार करूंक सोदता. सरकारान पंचायत राज कायद्यांतली दुरुस्ती फाटी घेवची म्हूण झेडपी एनजीओ आनी राजकीय पक्ष एकठांय आयल्यात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आनी गोवा सुराज पार्टी तशेंच एक्टिविस्ट आनी एनजीओची मडगांवां बसका जाली. गोवन्स मुवमेंट अगेन्स्ट पंचायत ऑर्डिनन्स म्हूण तांणी एक समिती घडयल्या. फुडलो प्लान थारावंक समितीची 13 फेब्रुवारीक पयली बसका जातली. The instability is brought by the ruling parties. The government's move to have this election is, according to me, the only motive is to kill the grassroots leadership and to have puppets in place of these leaders who will follow the orders of the high commands. Jar tar ek samanya burga jo grassroots level an kaam karta
हो पंचायत पक्षा कडेन एफिलिएटेड ना. फाल्यां ताणें खंय वचपाचें ताका निवडणूक लडोवपाक जाय जाल्यार. सो स्टेट गव्हर्मेंट इज स्लोली स्प्रेडिंग दीस पॉयजन एंड ट्रायींग टू कटेल द पंचायत राज इन्स्टिट्युशन. आमी पेटिशन करतले प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू रिव्ह्यू दीस बिकॉज दीस देर वील बी अ पेंडेमोनियम इन द ग्रासरूट लेवल डेमोक्रेसी विच इज यू नो थॉट टू बी टेकन अवे फ्रॉम द पीपल एंड वी आर अगेन्स्ट इट. घेऊया एक विराम.